मुंबईत 8 ते 10 ऑगस्टला सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुंबईत 8 ते 10 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते. 7 ते 11 ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून ही शक्यता वर्तवली गेली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे मुंबई कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याचं रूपांतर वादळात सुद्धा निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे महाराष्ट्र गुजरात आणि छत्तीसगडला ही अतिवृष्टी होऊ शकते असंही हवामान खात्यानं म्हटलंय. मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने 8 ते 10 तारखेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट असण्याची शक्यता आहे असं सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई किंवा कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान खात्याने दर्शवली आहे. या अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्राच्या बाजूला असणारे गुजरात आणि छत्तीसगड या भागांनाही पडू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी होण्याचे संकेत हवामान खात्याने दर्शवले आहेत. तसेच मुंबईत 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट असण्याची शक्यता दर्शवली जात आहे. याबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही जय महाराष्ट्रद्वारे तुमच्या समोर घेऊन येत राहू. तोपर्यंत पाहत राहा जय महाराष्ट्र. मी अजय माने.